आहे. आपण आता पुण्यातल्या मानाचा तिसरा गणपती असणाऱ्या गुरुजी तालीम गणपती मंडळाचं जे मंडळ आहे त्या मंडळाच्या गणपतीच्या जवळ आहोत. आपण पाहतो की या ठिकाणी भाविकांची जी आहे ती मोठी रांग लागलेली आहे गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी. खरतर पुण्याचा राजा म्हणून ज्या गणपतीची ओळख आहे त्या गणपतीच्या जवळ आपण आहोत. आणि खरं तर या मिरवणुकीमध्ये लोकमान्य टिळकांची वेशभूषा केलेला एक चिमुरडा आहे, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांची वेशभूषा केलेला एक चिमुरडा आहे, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत. तू लोकमान्य टिळकांची वेशभूषा केली आहे, काय सांगशील, कसं वाटतंय? छान वाटत आणि मला असं वाटतं की मला शिवाजी महाराज लोकमान्य टिळक असं मला असं बनायचं मोठं झालं. लोकमान्य टिळकांनी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, हे तुला बोलता येईल? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. एवढी मोठी गर्दी आहे, तू आश्रमावर घोड्यावरती बसलेला आहेस, कसं वाटतंय, छान वाटतंय का तुला? खरं बघतोय आपण या ठिकाणी जे आहे मोठी भक्तांची गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी रांग लागलेली आहे. छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांची ज्यांनी वेशभूषा केलेली आहे तो चिमुरडा सुद्धा आपल्या सोबत आहे, आपण त्यालाच विचारूयात की नेमकं त्याला कसं वाटतंय. तू शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आहे, कसं वाटतंय तुला? शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली आहे, कसं वाटतंय, छान वाटतंय? खर तर आता आपण आहोत ज्यांनी छोटासा चिमुरडा आहे ज्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेली आहे त्याच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तू छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली आहे, तुला छान वाटतंय का? दहा दिवसाच्या नंतर गणपती बाप्पा आज निरोप घेत आहेत, कशी काय भावना आहेत, कसं वाटतं? खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी पुण्यातील मानाचा तिसरा गणपती जो आहे त्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अर्थात गुरुजी तालीम गणपतीचं दर्शन घेण्यासाठी पुण्यामधून असता अर्थात पुण्याच्या आजूबाजूचे असणारे जिल्हे असतील परराज्यातून सुद्धा भाविकांची मोठी रांग या ठिकाणी आहे. आपण बघतोय की मानाचा तिसरा गणपती असणारा गुरुजी तालीम गणपतीचा दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी भाविकांची मोठी रांग लागलेली आहे. आज गणपती बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आलेला आहे, बघतोय की मोठ्या संख्येने या ठिकाणी गुलालाची उधळण असेल, मोठ्या संख्येने पारंपरिक वाद्यावरती जे आहे या ठिकाणी गणेश भक्त जे आहे आनंदात तल्लीन झाल्याचं एकंदरीत दिसून येत आहे. आज सकाळी 10:30 लोकमान्य लोकमान्य टिळक पुतळ्या जाऊन ह्या ज्या मंडळाच्या अध्यक्ष आहेत प्रवीण परदेशी यांच्या हस्ते जे आहे आरती होऊन या मिरवणुकीला प्रारंभ जो आहे तो झालेला आहे. यामध्ये स्वप्नील सरपाले आणि सुभाष सरपाले यांनी बनवलेल्या फुलांचा जो आकर्षक सूर्यरथ तुम्हाला दिसतो त्या सूर्यरथामधून श्रींची जी आहे ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आलेली आहे. जयंत नगरकर यांचं नगारा वादन सुद्धा यामध्ये आपल्याला एकंदरीत दिसून येतंय. खरतर खूप मोठा गणेश भक्तांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, कारण पुण्यातला गणेश उत्सव हा केवळ पुण्यात नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. आणि आपण पाहतोय की इथे ढोल ताशाच्या पथकामध्ये या ठिकाणी भाविक जे आहे तल्लीन झाल्याचं होतंय, गुलालाची मोदी उधळण होते, पारंपरिक वाद्य अगदी ढोल ताशे वाजवण्यात येतात. खरं तर पुण्याचा राजा म्हणून ज्या मानाच्या तिसऱ्या गणपतीची ओळख आहे अर्थात गुलाली तालीम गणपतीची जी आहे ती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. मोठी भाविकांची गर्दी सुद्धा दिसून येते आणि एकंदर पुण्याच्या दूरतर्फा प्रचंड पुणेकरांची गर्दी या ठिकाणी झालेली दिसून येते. अत्यंत गुलालांची उधळण होते, बाप्पांना निरोप दिला जातोय. खरं तर आज सकाळपासूनच खूप जास्त जी आहे भाविकांची एकंदरीत गर्दी झाल्याचं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी फार जास्त गर्दी झालेली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात काचबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर CTR कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क 8881731100.
कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। वे ढक्कन। पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyridge, proudly Indian.